अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील ईदगाह मैदान या ठिकाणी AK-47 युवा फाउंडेशन आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सागर गरुड यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी युवा फाउंडेशनचे सदस्य तसेच सहभागी टीममधील खेळाडू उपस्थित होते। AK-47 युवा फाउंडेशन कडून आज या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्या उद्घाटनासाठी मला बोलवण्यात आलं। क्रिकेट हे खेळ एक सांघिक खेळाचं एक चांगलं उदाहरण आहे की सर्वांनी सोबत मिळून कसं खेळावं, काय खेळावं। फक्त एवढं आहे की खेळ भावना सदैव तुमच्या मनामध्ये असू द्या आणि खेळाच्या माध्यमातून आपल्या आरोग्यावर जास्तीत जास्त तुम्ही लक्ष केंद्रित करा। तुमचं आरोग्य हे अगोदर सुदृढ आणि समृद्धीचं राहावं, कारण आरोग्य चांगलं असलं की बाकीच्या सर्व गोष्टी आपण केव्हाही काहीही करू शकतो। पुनश्च यांनी मला उद्घाटनासाठी बोलवलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हे प्रत्येक वर्षी याचप्रमाणे करत राहावं, त्यासाठी काहीही मदत लागली काय लागलं तर मी संचालक विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून मी सदैव त्यांच्याकरता तत्पर असेल। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।